आणि ऐन सणासुदीच्या काळात कांद्याच्या दरांमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. बाजारामध्ये उन्हाळी कांदा दाखल व्हायला सुरुवात झाली आहे, आवक वाढली आहे. मात्र कांद्याचे दर गेल्या 10 दिवसांमध्ये तब्बल 14 रुपयांनी घसरलेत आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसतोय. नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये काल कांद्याच्या 120 गाड्या दाखल झाल्यात, त्यामुळे दरांमध्ये घसरण सुरूच आहे. त्यातच होळीनिमित्त परप्रांतीय मजूर गावी गेले आहेत, त्यामुळे कांद्याची पोती लोडिंग अनलोडिंग करायला मजूरही उपलब्ध नाही आहेत. परिणामी अनेक बाजार समित्यांमध्ये कांदा पडूनच आहे. याचा परिणाम कांद्याच्या दरांवर होतोय. गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याचे दर कशा पद्धतीनं घसरले त्यावरही एक नजर टाकूयात. 5 मार्चला 22 ते 27 रुपये किलो दर होता. 9 मार्चला दर झाला 17 ते 22 रुपये. 12 मार्चला 15 ते 20 रुपये आणि 16 मार्चला हाच दर 10 ते 13 रुपये किलोपर्यंत खाली घसरला. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.